हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करूया। आज घेऊया 11 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। फर्स्ट न्यूज आहे की द US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम म्हणजे USISPF यांनी अपॉइंट केलेला आहे कुणाला, जे फॉर्मर रेव्हेन्यू सेक्रेटरी आणि एक्स सेक्रेटरी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स तरुण बजाज यांना काय केलेलं आहे, बनवलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे हेड ऑफ द US इंडिया टॅक्स फोरम। तर US इंडिया टॅक्स फोरमचं त्यांना हेड म्हणून अपॉइंट केलेलं आहे तरुण बजाज यांना। कोणी? USISPF म्हणजे द US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमने। तर बजाज हे 61 इयर्सचे आहे। त्यांनी जॉईन केलेलं आहे USISPF ॲज अन ॲडवायसर कोणा टू बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कधी जानेवारीमध्ये। आणि ते आता काय करणार आहे, जानेवारीमध्ये त्यांनी काय केलेलं होतं, जॉईन केलं होतं USISPF ॲज अन ॲडवायसर म्हणून, पण जानेवारीमध्ये केलं होतं। ओके, आणि आता काय, आता जे आहे आता ते काय बोलणार आहे, हेड करणार आहे US इंडिया टॅक्स फोरमला हेड करणार आहे। 1988 बॅचची काय आहे ती, हरियाणा कॅट IAS ऑफिसर आहे। त्यांनी सर्व केलेलं आहे, सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणून त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे। त्यांनी बरेच खूप चांगल्या प्रकारे त्यांचे रोल जे आहे ते प्ले केलेले आहे कशामध्ये, शेपिंग फिजिकल पॉलिसीज आणि प्रमोटिंग इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये। ओके, तर हे झालं कोणाबद्दल, जे USISPF ने अपॉइंट केलेलं आहे तरुण बजाज यांना US इंडिया टॅक्स फोरम, हेड ऑफ US इंडिया टॅक्स फोरम मध्ये। तर बघूया नेक्स्ट न्यूज। नेक्स्ट न्यूज जे आहे ते पेटीएम पेमेंट बँकचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर MD आणि CEO जे आहे पेटीएम पेमेंट बँकचे, कोण, सुरिंदर चावला यांनी काय रेझिग्नेशन दिलेलं आहे कंपनीमधून। तर सुरिंदर चावला जे आहे ते त्यांच्या जे ड्युटीज आहे त्या कधीपासून ते तिथनं रिलीव होणार आहे, जून 16 2024 ला ते तिथनं त्यांच्या ड्युटीज पासून जे आहे पेटीएम पेमेंट बँकचे ते रिलीव होऊन जाणार आहे। तर जे रेझिग्नेशन त्यांनी दिलेलं आहे तर कशाने दिलेलं आहे, ते जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी जे त्यांना काय काही प्रोहिबिशन ऍक्शन जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं त्याचे प्रॉब्लेम जे फेस करत आहे आता त्याच्यामुळे त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे। पण त्यांनी त्यांच्या रेझिग्नेशन मध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे की त्यांच्या काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे ते रेझिग्नेशन देत आहे म्हणून। ओके, तर हे झालं पेटीएम पेमेंट बँकच्या जे CEO आणि MD आहे त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे, त्यांचं नाव आहे सुरेंद्र चावला। तर पेटीएम पेमेंट बँक बद्दल बघू की फाउंडेड कधी झाला, 28 नोव्हेंबर 2017। फाउंडर कोण होते, विजय शेखर शर्मा, आणि हेडक्वार्टर कुठे आहे, नोएडामध्ये। नेक्स्ट बघूया न्यूज आपण। नेक्स्ट जी न्यूज आहे की जे चंद्रयान 3 ची जी टीम होती त्यांना कोणता अवॉर्ड मिळालेला आहे, जॉन एल जॅक स्विगेट JR अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे जी चंद्रयान 3 ची जी टीम होती। तर इंडिया प्रीमियर नॅशनल स्पेस एजन्सी कोणती आहे, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। चंद्रयान 3 जे मिशन होतं त्या टीमला अवॉर्ड देण्यात आलेला आहे 2024 चा जॉन एल जॅक स्विगर्ट JR अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे। कोणाकडनं देण्यात आलेला आहे, बाय US बेस्ड स्पेस फाउंडेशन यांच्याकडनं हा स्पेस एक्सप्लोरेशनचा हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे। कोण दिलेला आहे, गिव्हन बाय US बेस्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे आहे स्पेस फाउंडेशन, त्यांनी हा अवॉर्ड दिला आहे। त्यांच्या कामगिरीबद्दल हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे। जे द इंडियन कॉन्सुल जनरल ऑफ इंडिया जो हॉस्टन मध्ये जे DC मंजुनाथ आहे, इंडियन कॉन्सुल जनरल ऑफ इंडिया जे हॉस्टन मध्ये DC मंजुनाथ आहे, तर ऑन बिहाफ ऑफ कोणाच्या, चंद्रयान 3 च्या टीमच्या बिहाफ मध्ये जे मंजुनाथ आहे हा अवॉर्ड ते आहे ते रिसीव करणार आहेत। तर ही झाली न्यूज।
जी चंद्रयान थ्रीची जी टीम आहे त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे बाय यूएस बेस्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जी आहे कोण स्पेस फाउंडेशन यांच्याकडनं हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्या अवॉर्डचं नाव आहे जॉन एल जॅक स्विगर्ट जे आर अवॉर्ड. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड जी काय आहे सबसिडरी आहे टाटा सन्सची यांनी सक्सेसफुली लॉन्च केलेला आहे कंट्रीज फर्स्ट एव्हर मिलिटरी ग्रेड जिओ स्पॅशियल सॅटेलाइट आणि ते कम्प्लिटली बिल्ट झालेली आहे एंटायरली बिल्ट झालेली आहे बाय प्रायव्हेट सेक्टर. फर्स्ट आहे ही काय फर्स्ट एव्हर मिलिटरी ग्रेड जिओ स्पॅशियल सॅटेलाइट आहे. तर तिचं नाव काय आहे जी सॅट वन ए. तर हे तिचं नाव आहे जी सॅट वन टी सॅट वन ए. ही आहे सब मीटर रिझोल्युशन जी अर्थ अर्थला ऑब्झर्व करेल अर्थला जे अर्थची जी आउटर आउटर मध्ये जे आहे तिथनं ती काय करेल अर्थला ऑब्झर्व करेल आणि त्यांचे जे इमेजेस आहे ते पाठवत जाईल. आणि कोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये केलेली आहे ही लॉन्च स्टॅटल लॉजिक स्टॅटल लॉजिकच्या कोलॅबोरेशन मध्ये ही जे टी सॅट वन ए आहे ती लॉन्च केलेली आहे सॅटेलाइट. आणि कुठनं गेलेली आहे कॅनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा मधन जी आहे ती लॉन्च झालेली आहे. आणि कोणत्या रॉकेट स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेट वरन ती लॉन्च झालेली आहे. मॅन्युफॅक्चर कुठून आहे जे वेमगल फॅसिलिटी आहे कर्नाटक मधली तिथून ते मॅन्युफॅक्चर म्हणजे तिथे मॅन्युफॅक्चर झालेली आहे ती. आणि जे बांडवागन वन मिशन जे आहे बँड वॅगन वन मिशन आहे त्याचा हा टी सॅट वन ए जी आहे ती एक पेलोडचा एक पार्ट आहे. आणि तिचा वेट किती आहे तिचं वेट आहे 50 kg पेक्षा पण कमी वेटची आहे ती. आणि ती काय करेल आता सध्या मध्ये ती कोणत्या अर्थच्या लो ऑर्बिट मध्ये ती सध्या आहे आणि ती डिलिव्हर करेल हाय रिझोल्युशन इमेजेस आणि 1 meter पर पिक्सेल पेक्षा पण कमी ती इमेजेस काय करेल कॅप्चर करेल आणि सेंड करेल. तर हे झालं सगळं कशाबद्दल जे टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेडची जी सबसिडरी आहे टाटा सन्सची जी सबसिडरी आहे टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड. तर ही काय यांनी काय केलेलं आहे लॉन्च केलेली आहे एक जिओ स्पॅशियल सॅटेलाइट जी फर्स्ट आहे कंट्रीची फर्स्ट एव्हर सॅटेलाइट आहे मिलिटरी ग्रेडची. कोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये केलेली आहे स्ट्रॅटेलॉजिकच्या कोलॅबोरेशन मध्ये केलेली आहे. कुठनं लॉन्च केलेली आहे तर केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा मधून लॉन्च केलेली आहे. आणि रॉकेट कोणता होता स्पेसएक्सचा फाल्कन 9 रॉकेट मधून ती लॉन्च झालेली आहे. आणि बिल्ड जी झालेली आहे जी मॅन्युफॅक्चर झालेली आहे वेमगल फॅसिलिटी कर्नाटक मधून ती मॅन्युफॅक्चर झालेली आहे. आणि बँड वॅगन वन मिशनची ती एक टी सॅट वन जी आहे ती पेलोडचा एक पार्ट आहे. 50 kg पेक्षा पण लेस तिचं वेट आहे आणि हाय रिझोल्युशनची ती इमेजेस पाठवणार आहे लेस दॅन 1 meter पर पिक्सल तिचे इमेजेस राहणार आहे. करंटली जे आहे जे स्पाय सॅटेलाइट जे आहे जे इस्रो डेव्हलप करतात ते मिलिटरीला ते लिमिटेड आहे. ओके तर ही झाली न्यूज सॅटेलाइट बद्दलची जी आहे मिलिटरी ग्रेडची सॅटेलाइट लॉन्च झालेली आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे मर्क MERCK मर्क इंडियाने अपॉइंट केलेला आहे धनंजय सिंग यांना ऍज अ MD ऑफ लाईफ सायन्स युनिट मध्ये. तर बघूया मर्क ही काय एक लीडिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी आहे ज्यांनी अनाऊन्स केलेला आहे अपॉइंटमेंट धनंजय सिंग यांचं ऍज अ MD ऑफ मर्क लाईफ सायन्स इन इंडियामध्ये. तर त्यांची जे सर्व्हिस जे आहे ते कधीपासून त्यांनी टेक ओव्हर करणार आहे त्यांनी टेक ओव्हर ऑलरेडी केलेलं आहे 1 एप्रिल 2024 पासून त्यांनी त्यांची ड्युटीज जे आहे ते टेक ओव्हर केलेले आहे. आणि जे NS श्रीनाथ जे आहे त्यांच्या 36 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे जे सर्व्हिस दिलेली आहे मर्क इंडियाला आणि आता ते रिटायर झाले आहे त्यांच्या जागेवर जे आहे त्यांना रिप्लेस करणार आहे धनंजय सिंग. त्यांचे जे रोल आहे ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते काय राहणार आहे ते रिस्पॉन्सिबल राहणार आहे फॉर ड्रायव्हिंग द लाईफ सायन्स स्ट्रॅटेजी इन इंडिया आणि एन्श्युअर करणार आहे गव्हर्नन्स कम्प्लायन्स
सोबतच त्यांचे जे अदर लीडर्स आहेत त्यांच्यासोबत. तर मर्क अँड कंपनी INC ही काय आहे, अमेरिकन मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी आहे, जिथे हेडक्वार्टर आहे कुठे, न्यू जर्सीच्या राहावे मध्ये तिथे हेडक्वार्टर आहे. आणि तिथे नाव काय होतं, मर्क ग्रुप, जे फाउंड झालेली होती जर्मनी मध्ये 1668 मध्ये ती तिचं फाउंडेशन इयर आहे, आणि ती जर्मनी मध्ये झाली होती. आणि नंतर मग काय झालं, ते एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. ओके, मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी आहे. ओके, तर ही झाली न्यूज कशाची, की मर्क इंडियाने अपॉइंट केलेला आहे धनंजय सिंग यांना ऍज अ MD म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे, जे फॉर्मर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमॅन आहे, कोण, जॅक क्लार्क, त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे वयाच्या 70व्या वर्षी. कुठे, ॲडलेडमध्ये त्यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालेलं आहे. जे कोण होते, फॉर्मर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमॅन होते जॅक क्लार्क. त्यांनी 1999 मध्ये जॉईन केलेलं होतं CA बोर्ड ऍज अ डायरेक्टर म्हणून, आणि नंतर त्यांनी सर्व्हिस दिलेली होती चेअरमॅन म्हणून 2008 वर्षापासून तर 2011 पर्यंत त्यांनी सर्व्हिस दिली ऍज अ चेअरमॅन म्हणून. कुठे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमॅन म्हणून त्यांनी 2008 ते 2011 मध्ये सर्व्हिस दिलेली आहे. त्यांनी ऍज अ डायरेक्टर म्हणून 21 वर्ष जे आहे ते स्पेंड केलेले आहे साऊथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि नंतर काय झाले, ते त्यांना लाईफ मेंबर, ऑनररी लाईफ मेंबर बनवलेलं SSCA 2012 मध्ये ऍज CA चेअरमॅन. ओके, तर हे झालं, त्यांची जे आहे ते निधन झालेलं आहे जॅक क्लार्क यांचं, जे काय होते, फॉर्मर होते क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमॅन. ठीक आहे, तर आता ऑस्ट्रेलिया बद्दल बघूया आपण. कॅपिटल काय आहे, कॅनबेरा हे कॅपिटल आहे ऑस्ट्रेलियाचं. मोनार्च म्हणजे सम्राट आहे तिथले चार्ल्स 3. गव्हर्नर जनरल कोण आहे, डॅव्हिड हर्ले. प्राईम मिनिस्टर कोण आहे, अँथनी अल्बनीज. तर हे झालं ऑस्ट्रेलियाबद्दल. आणि जे एक्स क्रिकेट ऑस्ट्रेलिया जे चेअरमन होते जॅक क्लार्क, त्यांचं 70व्या वर्षी निधन झालेलं. नेक्स्ट जे आहे ते IWF वर्ल्ड कप जो आहे, त्यामध्ये इक्वेडोरच्या डाजोम्स बॅरेरा यांनी टॉप केलेला आहे वुमन्स 81 kg कॅटेगरीमध्ये. बघूया आपण, तर इक्वेडोरियन वेट लिफ्टर जे आहे नेसी पॅट्रिशिया डाजोम्स बॅरेरा यांनी टायटल मिळवलेला आहे 81 kg कॅटेगरीमध्ये. कुठे, इंटरनॅशनल वेट लिफ्टिंग फेडरेशन वर्ल्ड कपमध्ये. तर त्यांनी लिफ्ट किती केलं, त्यांनी स्नॅचमध्ये 123 kg हे लिफ्ट केलं, नंतर क्लीन आणि जर्कमध्ये 146 kg हे लिफ्ट केलं त्यांनी, आणि टोटल किती, 269 kg त्यांनी लिफ्ट केलेलं. आणि तसंच त्यांना काय मिळालेलं, स्नॅचमध्ये जे आहे, स्नॅच आणि टोटलमध्ये गोल्ड मेडल जे आहे त्यांना मिळालेलं. तर जे इक्वेडोरियन आहे या नेसी यांना काय, वुमेन 76 kg कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं. कुठे, टोकियो ऑलिम्पिक्समध्ये. नंतर काय झालं, 81 kg कॅटेगरीमध्ये ते शिफ्ट झाल्या. ओके, 81 kg कॅटेगरीमध्ये ते मूव्ह झाल्या. आणि कारण की का, 76 कॅटेगरीचे जे डिव्हिजन आहे ते जे पॅरिस ऑलिम्पिक आहे, समर पॅरिस ऑलिम्पिक गेम्समध्ये सध्या फीचर होणार नाही या. नेक्स्ट जे बघूया आपण, की ब्रॉन्झ कोणाला मिळालं आणि सिल्वर कोणाला मिळालं. गोल्ड तर मिळालं नेसी यांना, ब्रॉन्झ बघूया. तर एलिन सिका माटाना या ज्या ऑस्ट्रेलियाच्या आहे त्यांना ब्रॉन्झ मिळालेलं. त्यांनी क्लीन आणि जर्क म्हणून त्यांनी 149 kg जे आहे त्यांनी वेट लिफ्ट केलं होतं. चायनाच्या वँग झोइंग यांनी लिफ्ट केलं 120 kg कशामध्ये, स्नॅचमध्ये, आणि 147 kg हे क्लीन आणि जर्क मध्ये. आणि टोटल त्यांनी 267 kg जे आहे ते लिफ्ट केलं, आणि त्यांना काय, सिल्वर तिन्ही कॅटेगरीमध्ये त्यांना सिल्वर मिळालेलं. तर जे नेसी आहे त्यांनी टोटल किती केलं होतं लिफ्ट, 269 kg लिफ्ट केलं होतं आणि त्यांना गोल्ड मिळालं. आणि यांनी 267 kg लिफ्ट केलं आणि त्यांना सिल्वर मिळालेलं, जे चायनाचे आहे वँग. आणि ब्रॉन्झ कोणाला मिळालं, ऑस्ट्रेलियाच्या एलिन यांना.
आणि जे काय आहे इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग फेडरेशन वर्ल्ड कप जे आहे फुकेटमध्ये होत आहे सध्या 11 एप्रिल पर्यंत, म्हणजे आज आजपर्यंत जे आहे 11 एप्रिल पर्यंत ते राहणार आहे, रन होणार आहे. आणि हे जे आहे एक क्वालिफाईंग इव्हेंट, म्हणजे जिथे हा जे ऑलिम्पिकसाठी जे क्वालिफाईंग इव्हेंट राहणार आहे, तर हा हा जो वर्ल्ड कप जो होत आहे तो क्वालिफाईंग इव्हेंट म्हणून मानला जाईल. पॅरिसचा जो 2024 इव्हेंट होणार आहे त्यासाठी याला काय क्वालिफाईंग इव्हेंट म्हणून मानल्या जाईल. तर हे जे आहे ज्यांनी गोल्ड मिळाले, ज्यांना गोल्ड मिळालेलं आहे ते डायरेक्टली पॅरिस 2024 मध्ये ते क्वालिफाय होऊन जाईल. नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन, कोणाला अपॉइंट केलेलं कोणी बाय US इंडिया स्ट्रॅटेजिकल अँड पार्टनरशिप फोरम ऍज हेड बनवलेलं ऑफ द US इंडिया टॅक्स फोरम. कोणाला बनवलेलं हेड US इंडिया टॅक्स फोरमचा? तरुण बजाज यांना. नेक्स्ट, कोणी रिझाईन केलेलं त्यांच्या पोस्ट वरनं, MD या पोस्ट वरनं, कुठनं? पेटीएम पेमेंट बँकच्या. तर सुरेंदर चावला यांनी काय रिझाईन केलं आहे त्यांच्या पोस्ट वरनं, MD या पोस्ट वरनं. नेक्स्ट, विच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन टीम वॉज अवॉर्डेड द 2024 जॉन एल जॅक्स विगट JR अवॉर्ड फॉर स्पेस एक्सप्लोरेशन बाय कोणाकडनं मिळालं? US बेस्ड स्पेस फाउंडेशन करणं त्यांना काय मिळालेलं आहे, जे चंद्रयान 3 जी टीम आहे त्यांना काय मिळालेलं अवॉर्ड मिळाला आहे. चंद्रयान 3 जी मिशनची जी टीम होती त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट एव्हर मिलिटरी ग्रेड जिओ स्पॅशियल सॅटेलाइट? तर काय आहे त्या जिओ फर्स्ट जी आहे फर्स्ट एव्हर आहे आपली कंट्रीची फर्स्ट एव्हर मिलिटरी ग्रेड जिओ स्पॅशियल सॅटेलाइट आहे जी एंटायरली बिल्ड झालेली आहे बाय प्रायव्हेट सेक्टर, तर विच इज लॉन्च्ड बाय स्पेसएक्स रिसेंटली. स्पेसएक्सनी काय केलेलं आहे रिसेंटली लॉन्च केलेली आहे. तर त्या सॅटेलाइटचं नाव काय आहे? त्या सॅटेलाइटचं नाव आहे TSAT-1A. TSAT-1A हे आहे सॅटेलाइटचं नाव. ओके, TSAT-1A. नेक्स्ट क्वेश्चन, हु हॅज बीन अपॉइंटेड ऍज द न्यू MD ऑफ मर्क लाईफ सायन्स इन इंडिया? तर मर्क लाईफ सायन्स इन इंडियामध्ये कोणाला ऍज अ काय न्यू मॅनेजिंग डायरेक्टर अपॉइंट केलेला आहे? धनंजय सिंग यांना अपॉइंट केलेला आहे न्यू मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. नेक्स्ट बघूया, नेम द फॉर्मर क्रिकेट ऑस्ट्रेलिया चेअरमॅन, त्यांनी सर्व्हिस दिली ऍज अ पोझिशन फ्रॉम 2008 to 2011 पर्यंत त्यांनी काय केलेली ऍज अ चेअरमॅन म्हणून सर्व्हिस दिलेली क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या. तर कोण आहे ते, काय नाव आहे त्यांचं? जॅक क्लार्क. वेट लिफ्टर नेस्टी पॅट्रिशिया डाजोम्स बॅरेरा त्यांनी काय केलेलं टायटल क्लिंच केलेलं वुमेन्स 81 kg कॅटेगरीमध्ये कुठे? इंटरनॅशनल वेट लिफ्टिंग फेडरेशन वर्ल्ड कप मध्ये. तर शी हेल्स फ्रॉम विच कंट्री, तर कोणत्या कंट्री मधून येते ती, त्या कोणत्या कंट्रीच्या आहे? त्या इक्वेडोरच्या आहे. ओके, सेशन आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.